पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपुरात चंद्रभागेतून होणारा अवैध वाळू उपसा रोखला जावा. अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही गंभीर बाब पंढरपुरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. नुकतेच पालकमंत्र्यांनी पंढरपुरात घेतलेल्या आढावा बैठकीत महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले होते. यानंतर पालकमंत्र्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना ही शेवटची संधी असेल असा निर्वाणीचा इशाराही दिला होता. त्यानंतर महसूल प्रशासनाने पंढरपुरात तालुक्यात काही ठिकाणी कारवाया केल्याचंही दिसून आलं. मात्र पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावरील वाळवंटात अवैध वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडल्याचं चित्र मात्र कायम राहिलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे पंढरपुरात आले असता आज त्यांनी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात फिरून पाहणी केली. यावेळी त्यांच्या निदर्शनास अवैध वाळू उपशासोबतच या ठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्याची दृश्य महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी आणून दिली. नमस्कार. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेतला वाळू शासनसारखा पाठपुरावा करतोय पण जो आपल्याला प्रशासनात अद्याप जागवत नाही. आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की चंद्रभागेतला वाळू उपसा बंद करा पण त्यांनी अद्याप वाळू चोरी चंद्रभागे पात्रात चालू आहे. आता पाण्याचा अंदाज न आल्यामुळं इथं अनेक भाविकांचा जीव जाणार आहे. त्यामुळं आम्ही धोत्र आंदोलन केलं, अनेक आंदोलन केले पण पालकमंत्र्यांना आम्ही सांगितलं पण त्यांनी काय आमचं ऐकलंय. त्यांनी म्हणजे चंद्रभागेत वाळू चोरी झाली तर मी प्रांताला तहसीलदारांना निलंबित करेल पण अद्यापर्यंत कुठली कारवाई नाही. आषाढी यात्रा चार दिवस ठेपले इथं भरला मोठा खड्डा आहे. प्रशासन अजून बोललं नाही पण इथं भाविकांचा जीव जाणार आहे याचा जबाबदार कोण. सुद्धा सांगितलं होतं की चंद्रभागेतून अवैध वाळू उपसेला बंदी आणून जे अधिकारी त्याकडे लक्ष देणार नाहीत त्यांना आम्ही निलंबित करू. अद्यापही आता आषाढवाडी तोंडावर आले दोन दिवसात उजनीचं पाणी इथं सुटणार आहे पण अवैध वाळू उपसा आणि अवैध वाळू विक्री काही बंद झालेली नाही. हे सर्वस्वी शासनाचं फेल्युअर आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि असा अवैध वाळू उपसा होऊन जर भाविकांचे जीव जात असतील तर महाराष्ट्र सरकारवर त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये करणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा.